बार्शी आगारात गेल्या 2 महिन्यापासून थांबलेल्या एसटी बसची चाके 22 मेपासून पुन्हा धावू लागली आहेत। शासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून बार्शी तालुक्यात वैराग, मोहळ, माडा या 3 भागात प्रत्येक तासाला बस धावणार आहे। मात्र प्रवाशांना प्रवासादरम्यान काही नियमांचे पालन करावे लागणार आहे। यामध्ये प्रत्येक आसनावर एकच प्रवासी घेण्यात येईल, तसेच बसमध्ये उभा राहून प्रवास करता येणार नाही। प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असेल। महत्त्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील मुलांना प्रवास करता येणार नाही। केवळ अतिमहत्त्वाच्या वैद्यकीय कामासाठी त्यांना प्रवासाची मुभा दिली जाईल असे सांगण्यात आले। तरी वैराग, मोहळ, माडा रोडवरील नागरिकांना एसटी बसने प्रवास करावा असे आवाहन बार्शी आगार व्यवस्थापक वाकळेसाहेब यांनी केले आहे। जनता न्यूजसाठी धीरज गवळी, वैराग।